मोदी सरकार ने तुमच्याशी बोलण्याची ऐवजी त्यांनी हे जे आंदोलनकारी आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. थोडंसं एखाद्या दिवशी पब्लिसिटी नाही मिळाली तर अडचण काय, रोज टी व्हीवर असलं पाहिजे आग्रह कशाला. इधर आंदोलन करायला ते काहीतरी विषय घेतात आणि करतात आणि सगळ्या महत्त्वाच्या आव्हानाच्या विषयांना बगल द्यायचं पाप सातत्याने हे ईडी सरकार करते. मी त्यांना ईडी सरकार एवढ्यासाठीच म्हणते की माननीय देवेंद्रजी अभिमानाने असेंब्लीमध्ये म्हणले होते की हो आम्ही ईडी सरकार आहोत, त्याच्यामुळे मी त्यांना ईडी म्हणते. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असं देवेंद्रजीच म्हणले, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सोप्या भाषेत समजावं म्हणून ईडी सरकार. ताई पण तुम्ही ईडी सरकार म्हणताय, 31 तारखेला असा 1 तारखेला सकाळी एक भाजप नेत्यांचे व्हिडिओ आले की नव वर्षात अनेक जे आहेत महाविकास आघाडीतले नेते अडकलेला अनिल परवांच्या प्रॉपर्टी जी ईडीने सील केलेली आहे, कसं बघता वारंवार याच गोष्टी होत आहेत पुन्हा? मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का तेच तेच सांगून ते बोर करतात. काहीतरी नवीन सांगा आणि तुम्ही सत्तेत हे आम्हालाच अडचणीत आणि आम्हाला त्रास देण्यासाठी आलाय का? तुम्ही सत्तेमध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलाय. हे निर्णय पहिला ईडी सरकारने घ्यावं की ते फक्त जे आहे त्यांचं आल्यापासून काय चाललंय तर त्यांचं विरोधकांच्या विरोधात काहीतरी बोलायचं किंवा सूडबुद्धीने हे आलेलं सरकार आहे. त्यामुळे सुडाच्या राजकारणाची सुरुवात ही ईडी सरकारने महाराष्ट्रात पहिल्यांदा केलेली आहे. आणि आज मला विचारात तर ते सत्तेमध्ये लोक आहेत, त्यांनी विजेचा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे हे मोठं आव्हान आहे. कुणाची बिल्डिंग तोड, कुणाच्या अंगावर रेड कर, याच्यासाठी सरकार नसतो. सरकार हे मायबाप जनतेच्या सेवेसाठी असतं. मला आजही माननीय प्रधानमंत्र्यांचे ते शब्द आठवतात की मी या देशाचा प्रधान सेवक आहे. कदाचित हे लोक मोदीजींचे शब्द विसरतील, मी नाही विसरत, कारण का ते शेवटी देशाचे प्रधानमंत्री आहेत. तर देशाचे प्रधानमंत्री जे भारतीय जनता पक्षाचेच कॅन्डिडेट होते ते सातत्याने म्हणतात की आम्ही प्रधान सेवक आहोत. तर सेवा सोडून फक्त सुडाचं राजकारण करून सेवेचं कुठलंही काम गेल्या 3-3.5 का 4 महिने या ईडी सरकारला झाले त्यांच्याकडून झालेलं मला तरी दिसत. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.